मी जैनुल शेख उतरान एरंडोल तालुक्यात विविध ठिकाणी पावसासह वादळाने लावली हजेरी। एरंडोल तालुक्यात आज वादळाने बरेच नुकसान झाले आहे। उतरान व अनेक गावांमध्ये वादळाचा कहर दिसून आला। विजेचे खांब कोसळले, झाडे कोसळले, तर कुठे पत्रांचे शेड व झोपडपट्टी उडाले, नुकसान झालेले आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी गावातील नागरिक हवालदिल झाल्यामुळे हवालदिल झालेले नागरिक गावात नुकसान झालेल्या झालेल्यांचे पंचनामे करावे असे नागरिकाकडून सामूहिक चर्चा होत आहे। एरंडोलमध्ये एका बैल ठार झालेला आहे। त्यामुळे सर्व नागरिक हवालदिल झाल्यामुळे नागरिक नुकसान झालेल्यांचे पंचनामे करावे अशी मागणी व चर्चा होत आहे।